Hey, good morning my dear friends and students, I am Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रिअल नंबर हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. याच्या अगोदर आपला प्रॅक्टिस सेट 2.12 आणि आता आपण 2.3 कडे वळालेलो आहोत आणि 2.3 चे थोडेसेच क्वेश्चन्स आपले राहिलेले आहे. सो स्टुडंट, आज आपण स्टार्ट करणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर 7, मल्टीप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. तुम्हाला मल्टिप्लिकेशन, याच्या अगोदर तुम्हाला मी ऑपरेशन ऑन सर्ड हे मी ऑलरेडी 2.3 एक्सप्लेन करत असताना डिटेलमध्ये ॲडिशन कसं करायचं, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं समजावून सांगितलेलं आहे. आज आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कसं करायचं हे डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. सो मल्टिप्लिकेशनमध्ये फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे 3√12 आणि √18 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मग एक लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेशन करत असताना तुम्ही काय करायचं आहे, याचे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे याचे फॅक्टर्स पाडायचे, फॅक्टर्स अशा पद्धतीने पाडायचे की ज्याचं वर्गमूळ निघालं पाहिजे, अशा पद्धतीने फॅक्टर पाडायचे. चला फटाफट पाडूया आपण फॅक्टर. देअर फॉर √12. सो √12 चे फॅक्टर्स बघा, √12 चे फॅक्टर्स किती येऊ शकतात बघा, 2 × 6 पण येऊ शकतात, 3 × 4 जा, नंतर 6 × 2 तर येणारच आहे, नंतर अजून 12 × 1 जा, 12 पण येणार आहे. कोणता 2 × 6 किंवा 6 × 2 12 × 1 चालणार नाही, कारण याच्यामध्ये कोणाचंच वर्गमूळ निघत नाही. पण इथे जर 4 घेतला, या 4 काय निघतं आपल्याला, स्क्वेअर रूट निघतंय, म्हणून आपल्याला हीच जोडी इथे घ्यावी लागणार आहे. लक्षात आलं, फॅक्टर पाडताना कसे नाही पाडायचे, ज्याचं स्क्वेअर रूट निघेल असेच फॅक्टर पाडायचे. सो इथे 3 × 4 आलं √18. आता 18 फॅक्टर्स बघा, 18 बघा, 9 × 2 = 18, त्यानंतर अजून 18 कोणाच्या, 3 × 6 जा, हां 6 × 3 = 18, हां पण 3 × 6 हे नाही चालणार आहे आपल्याला, इथे 9 × 2 = 18, कारण 9 स्क्वेअर रूट निघते, म्हणून आपल्याला हे फॅक्टर्स इथे घ्यावं लागणार आहे. लक्षात येतं फॅक्टर्स आपण अशा पद्धतीने का पाडायचे, ठीक आहे. सो 9 × 2 = 18, त्यानंतर आपण याला स्प्लिट करूया, हां रूट वेगवेगळं करूया याला आपण, हां √3 × √4 × √9 × √2, ठीक आहे. मग देअर फोर 3 ह्या √4 काय होईल, इथे कशा कशाचं ह्या दोघांचं स्क्वेअर रूट निघेल, √4 स्क्वेअर रूट काय आहे तुमचं 2, त्याला बाहेर काढलं, इथे तुमचा √3 राहिला, into ह्या 9 काय आहे तुमचं, ह्या 9 आहे तुमचं 3, म्हणून 3 बाहेर काढला, इथे तुमचा √2 राहिलेला आहे, ठीक आहे. येतं लक्षात. मग आता आपण काय करूया, ह्या संख्या सगळे एका साईडला आणूया आणि ह्या सर्ड्स एका साईडला घेऊया. सो 3 × 2 × 3, हां ह्या तिघांना काय केलं आपण, इकडे घेतले आणि रूट आणि मल्टिप्लाय √3 × √2, ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन काय झालं, 3 × 2 = 6, 6 × 3 = किती झाले तुमचे 18, देअरफोर आन्सर किती आलं इथे 18. आणि ह्या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन करून टाका, 3 × 2 = किती झाले 6, आणि एका सर्डमध्ये लिहून टाका. सो आन्सर काय आलं तुमचं, 18√6 काय आलेलं आहे, याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला आन्सर काय मिळाला, आपला 18√6 मिळालेला आहे. म्हणजे आपण ह्या 12 असे फॅक्टर पाडले की त्याचं स्क्वेअर रूट निघेल, 18 पण 9 स्क्वेअर रूट निघेल, आणि त्याच्यानंतर काय केलं मी, त्याला याचं स्क्वेअर रूट 2 इथे लिहिलं, याचं स्क्वेअर रूट इथे लिहिलं, नंतर या सगळ्या संख्या एका साईडला घेतल्या, नंतर 3 × 2 काय केलं, ह्या पद्धतीने लिहिलं, यांचं मल्टिप्लिकेशन 18 आलं आणि यांचं मल्टिप्लिकेशन इथे 6 आलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट 2.3 मल्टिप्लिकेशन या 7 नंबरच्या क्वेश्चनमधलं फर्स्ट एक्झाम्पल इथे क्लिअर केलेलं आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय. त्या पद्धतीने आपण काय करूया, आता 12 फॅक्टर्स पाडूया. मग 12 फॅक्टर, 12 कुठल्या 2 × 6 = 12, 3 × 4 = 3 × 12 होतं, 2 × 12 होतं, किंवा 6 × 2 = 12 येतं, आपल्याला कुठला घ्यावा लागणार आहे, 3 × 4 = 12 घ्यावं लागणार, कारण 4 इथे स्क्वेअर रूट निघतोय, म्हणून आपण काय करणार आहोत, 3 × 4 = 12 इथे घेणार आहोत. सो 3 × 4 = 12 हे आपण फॅक्टर्स पाडले, × 7 15 फॅक्टर्स काय पाडू शकतो आपण, ज्याचं स्क्वेअर रूट निघणार आहे, 3 × 5 = 15, दोघांचंही निघणार नाही, त्याच्यामुळे 15 आपण काय करूया, ॲज इट इज इथे ठेवूया, किंवा √3 × 3 × 5 = 15 अशा पद्धतीने करूया. मग आता बघा, मी याला सेपरेट करते, 3 × √3 × √4 × 7 × √3 × √5, ठीक आहे. याच्यात याचं स्क्वेअर रूट निघतंय, म्हणून याला आपण बाहेर काढूया, 3 × √3 × 2 × 7
इंटू रूट थ्री इंटू रूट फाय. संख्या संख्या एका बाजूला आणूया आणि सड सड एका साईडला ठेवूया. सो ही थ्री टू सेवन, थ्री इंटू टू इंटू सेवन जवळ आणलं आणि रू इंटू काय केलं रूट थ्री. हां, त्याच्यानंतर इंटू परत हा रूट थ्री इंटू रूट फाईव्ह केलं. ठीक आहे, आता या तिघांचं मल्टिप्लिकेशन करूया. तिघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, सेवन टू जा किंवा थ्री टू जा सिक्स आणि सिक्स सेवन जा, किती आले तुमचे, तीन दुने सहा साई सत्ता बेचाळीस, 42 आलेले आहे इथे. आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, यांना पण याचं जर मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर थ्री इंटू थ्री किती होणार आहे तुमचे, थ्री थ्री जा नाईन होणार आहे. म्हणजे ह्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं ह्या दोघांचं तर नाईन येणार आहे, नाईन इंटू रूट फाय येणार आहे. आणि नाईन जर आल्यानंतर नाईनचं स्क्वेअर रूट परत आपलं निघतं आहे, किती येणार आहे ते 42 इंटू नाईनचं स्क्वेअर रूट काय आहे थ्री, म्हणून त्या थ्रीला बाहेर काढलं, इंटू फक्त रूट फाय इथे आपला राहणार आहे. मग 42 इंटू थ्री किती झाले तुमचे, थ्री टू जा सिक्स आणि फोर थ्री जा ट्वेल्व, 126 आलेले आहे, 126 रूट फाय. बघा आपलं एक्झाम्पल कशा पद्धतीने टर्न घेत आहे. सगळ्यात पहिले आपण ट्वेल्वचे फॅक्टर थ्री इंटू फोर पाडले, याचे थ्री इंटू फाय पाडले, स्प्लिट केलं, याला रूट थ्री सेपरेट लिहिलं, याला रूट फोर लिहिलं, परत याला रूट थ्री रूट फाय लिहिलं, याचा स्क्वेअर रूट इथे लिहिला. त्यानंतर संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर म्हणजे सड सड एका बाजूला आणल्या, थ्री टू सेवन इकडे आणलं, नंतर रूट थ्री रूट थ्री रूट फाय, त्याच्यानंतर ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन 42 आलं. नंतर मी बघितलं की थ्री थ्री जा नाईन येतं आहे, नाईनचं स्क्वेअर रूट निघतंय, म्हणून ह्या नाईन इंटू रूट फाय केलं. मग ह्याचं स्क्वेअर रूट परत काय केलं, आपण थ्री आलं त्याला बाहेर काढलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन 126 आलं आणि रूट फाय आलेलं आहे. ठीक आहे, सो आय थिंक हे एक्झाम्पल तुमचं छानपैकी क्लिअर झालं असेल. लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट पण काय करणार आहे आपण, याचे फॅक्टर्स कसे पाडणार, टू टू जा फोर टू जा एट, सो फोर टू जा एट पाडणार आहोत. ठीक आहे, इंटू रूट फाय, मग स्प्लिट करूया त्याला, सेपरेट सेपरेट करूया, रूट फोर इंटू रूट टू इंटू रूट फाय. ठीक आहे, मग याचं स्क्वेअर रूट काढूया, बाहेर घेऊया याला, याचं स्क्वेअर रूट काय आहे, टू इंटू रूट टू इंटू रूट फाय. ठीक आहे, किती झाले, थ्री टू जा तुमचे सिक्स झाले, मग सिक्स रूट टू इंटू रूट फाय, टू फाय जा परत किती झाले तुमचे टेन, सो सिक्स रूट टेन हे तुमचं ह्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. खूप सिम्पल आहे मल्टिप्लिकेशन करणं, फक्त व्यवस्थित स्प्लिटिंग करा किंवा फॅक्टर्स पाडताना अशा पद्धतीने पाडा की ज्याचं वर्गमूळ निघालं पाहिजे, ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचे फॅक्टर्स पाडायचं आहे. सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट थर्ड तुमचं मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे थ्री रूट एट इंटू रूट फाय. मग आपण पहिले काय करूया, याचे फॅक्टर्स पाडून घेऊया. मग आता रूट एटचे कसे फॅक्टर्स पाडणार, फोर इंटू टू जर केलं तर फोरचं स्क्वेअर रूट निघू शकतं, सो फोर इंटू टू घेतलं इंटू रूट फाय घेतलेलं आहे. मग आपण याचं स्प्लिट करूया, सेपरेट सेपरेट करूया, थ्री इंटू रूट फोर इंटू रूट टू इंटू रूट फाय करूया. मग आता सगळ्यांना माहिती फोरचं स्क्वेअर रूट निघतोय, म्हणून आपण काय करूया, ह्या फोरच्या ऐवजी डायरेक्टली टू लिहूया, हां इंटू रूट टू इंटू रूट फाईव्ह, रूट फाईव्ह. ठीक आहे, सो थ्री टू जा किती झाले तुमचे सिक्स आणि हे टू इंटू फाय किती झाले टेन, सो आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे सिक्स रूट टेन. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे, खूप छान मल्टिप्लिकेशनचे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. ॲक्च्युली सर्ड हा टॉपिकच खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही जर मनाने आनंदाने हे एक्झाम्पल सोडवलं तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल देऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे फाईव्ह रूट एट इंटू टू रूट एट. ठीक आहे, दोघांचे काय आहे रूट एट सेम दिलेलं आहे. मग आपण इथे काय करणार आहोत, याचे फॅक्टर्स पाडूया, फाय एटचे फॅक्टर्स काय होतील तुमचे फोर इंटू टू इंटू टू आणि ह्या एटचे फॅक्टर्स होणार आहे फोर इंटू टू. मग आता आपण याला जर सेपरेट केलं, सेपरेट कशा पद्धतीने करणार, फाय ह्या हा रूट फोर वेगळ्या रॅडिकल साईनमध्ये लिहिला, हा टू वेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिला, टू इंटू परत फोर इंटू रूट टू अशा पद्धतीने लिहिलं. याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हा रूट फोर आणि रूट फोर याचं काय निघतं, स्क्वेअर रूट निघतं, म्हणून आपण ते बाहेर लिहूया. सो फाईव्ह इंटू टू इंटू रूट टू इंटू टू, परत याचं काय निघेल तुमचं, ह्या फोरचं काय निघेल टू, म्हणून त्याला काय केलं आपण बाहेर काढलेलं आहे इंटू रूट टू. मग आता आपण पुढे काय करणार आहोत, सगळे जे नंबर्स आहेत ते नंबर्स एका साईडला आणि सर्ड्स एका साईडला आणणार आहोत. सो फाईव्ह इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू रूट टू इंटू रूट टू. ठीक आहे, सो फाईव्ह टू जा टेन, टेन टू जा ट्वेंटी, ट्वेंटी टू जा
40. किती आले तुमचे इथे? 40 आलेले आहे. 40 मग आता हे रूट टू इंटू रूट टू. मग आता तुमच्या इथे लक्षात येईल की रूट टू रूट टू आपण रूट फोर करू शकतो. देअरफॉर 40 इंटू रूट फोर. आणि रूट फोर सगळ्यांना माहिती, रूट फोर कशाचा स्क्वेअर आहे? स्क्वेअर रूट आहे टूच. देअरफॉर 40 हा फोरला गायब केलं, त्याच्याऐवजी आपण टू लिहिलं. 42 जा 80. सो आपला फायनल आन्सर इथे डायरेक्टली 80 आलेला आहे. म्हणजे आपण 5√8 इंटू 2√8 याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जे फायनल आन्सर मिळालेलं आहे ते मिळाले 80. सो अशा पद्धतीने तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.3 होता याच्यातले क्वेश्चन नंबर जे 7 आहे, 7 मधले मल्टिप्लिकेशनचे चारही एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे. अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल पण मी तुमच्यासाठी करून घेणार आहे आणि काही होमवर्कला पण देणार आहे. म्हणजे जेणेकरून सर्वचं मल्टिप्लिकेशन कधी जर तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्कूल एक्झाममध्ये येऊ द्या, तुम्हाला कधीही कुठलीही अडचण येणार नाही. सो स्टुडंट, लेट सी सम मोर एक्झाम्पल रॅदर दॅन युअर प्रॅक्टिस सेट 2.3, मोर एक्झाम्पल अबाउट दिस मल्टिप्लिकेशन. सो स्टुडंट, लेट सी सम मोर एक्झाम्पल्स अबाउट दिस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस सर्ड. तर आपण ऑलरेडी ऑपरेशन ऑन सर्ड वरती, सर्ड्स वरती आपण 4 ऑपरेशन कॅरी केलेले आहेत. एक म्हणजे तुमचं प्लस आहे, दुसरं मायनस आहे, आणि आता आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि पुढे शिकणार आहोत डिव्हिजन. हे चारही ऑपरेशन आपण सर्ड वरती कसे कॅरी करायचे हे डिटेलमध्ये जाणून घेत आहोत. सो ॲडिशन इन सबस्ट्रॅक्शन ऑलरेडी डिटेलमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. आता आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने या सर्डवरती, मल्टिप्लिकेशन हे जे ऑपरेशन आहे ते कशा पद्धतीने कॅरी करायचं. समजा ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. समजा रूट 7 दिलेला आहे आणि इथे रूट 42 दिलेला आहे आणि ह्या दोघांचं तुम्हाला काय करायला लावलं, मल्टिप्लिकेशन करायला लावलं. तर तुम्ही काय करणार, पहिले सिम्प्लिफाय करतो आणि मगच आपण कुठलीही स्टेप करत असतो. मग आता रूट 7 तर प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे आपण त्याचं काहीच करू शकत नाही, पण 42 चे मात्र फॅक्टर्स पाडू शकतो. पण 42 चे आपल्याला अशा पद्धतीने फॅक्टर पाडायचे आहे की जेणेकरून त्याचं स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. त्याचं काय निघालं पाहिजे? स्क्वेअर रूट निघालं पाहिजे. मग हे 42, मग आता 42 चे बघा आपण फॅक्टर्स पाडूया इथे ह्या पद्धतीने. 2 2 जा 4, 2 1 जा 2, नंतर इथे 3 ने भाग जाईल, 3 7 जा 21 आणि 7 1 जा 7. सो 2 3 जा 6, 6 इंटू 7. 6 इंटू 7 केलं पण काही तुमच्या इथे फॅक्टर्स काही हे होणार नाहीये, म्हणजे कशाचं वर्गमूळ निघत नाही. पण तरी पण तुम्ही 6 इंटू 7 करू शकतात. पण तुम्ही इथे काय करूया, आता सेपरेशन करूया. रूट 7 इंटू रूट 6 इंटू रूट 7. मग तुमच्या लक्षात येईल ते रूट 7 रूट 7चं काय होईल, रूट 49 होणार आहे. सो इथे रूट 7 आपण जवळ आणूया आणि रूट 6 इकडे लिहूया. मग काय होणार आहे तुमचं, इथे रूट 49 होणार आणि इंटू रूट 6 करणार आहे. आता 49 कशाचा स्क्वेअर रूट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, 49 कशाचा वर्ग आहे, 7चा. म्हणून आपण ह्या 49च्या ऐवजी काय करणार, डायरेक्टली 7 लिहिणार आणि हा रूट 6 हा त्याला जॉईन करून देणार आहे. सो अशा पद्धतीने when in the multiplication of this third, first of all you simplify the given thirds, then factorize like this. आणि ज्याचं वर्गमूळ निघतंय अशा पद्धतीने फॅक्टराइज तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल बघितले आहे. लेट सी सम मोर एक्झाम्पल ऑफ दिस मल्टिप्लिकेशन. सो स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. समजा रूट 15 दिलेला आहे आणि रूट 18 तुम्हाला दिलेला आहे, त्याचे तुम्हाला काय करायला लावलं, मल्टिप्लिकेशन करायला लावलं. तर तुम्हाला 50 चे फॅक्टर माहिती आहे, सोपे काय की ज्याचं वर्गमूळ निघेल, 25 2 जा 50. सो 25 इंटू 2 करणार आणि 18 चे काय होईल, 9 इंटू 2, 9 2 जा 18. मग आता इथे स्प्लिट करूया 25, वेगवेगळ्या रॅडिकल्समध्ये टाकूया, 25 इंटू रूट 2 इंटू रूट 9 इंटू रूट 2. मग तुमच्या असं लक्षात येईल की 25 आणि 9चा आपण काय करू शकतो, स्क्वेअर रूट काढू शकतो. सो स्क्वेअर रूट ऑफ 25 इज अ 5, हिअर इज रूट 2 अगेन, हिअर इज द रूट ऑफ 9 इज 3 अँड हिअर इज रूट 2 अगेन. सो 5 3 जा, डायरेक्टली आपण 5 इंटू 3 जवळ आणूया आणि रूट 2 आणि रूट 2 हे जवळ आणूया. 5 3 जा काय होतील तुमचे, 15 आणि हे रूट 2 रूट 2. याचं जर तुम्ही बघितलं की रूट 2 काय होणार आहे तुमचे, रूट 4 होणार आहे. सो 15 इंटू रूट 4. आता 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे, 2चं. सो 15 या 4च्या ऐवजी आपण काय लिहिणार, मग इथे 2 लिहिणार. सो 15 2 जा किती झाले तुमचे, 30. सो अशा पद्धतीने ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालं, 30 हे आन्सर मिळालेलं आहे. सो आय थिंक मल्टिप्लिकेशन कसं करायचं
हे डिटेलमध्ये तुमचं आय थिंक इथे क्लिअर झालं असेल. लेट सी वन मोर एक्झाम्पल, देन आय विल गिव्ह यू सम एक्झाम्पल्स फॉर द होमवर्क. स्टुडंट, दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. मोठं मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे, घाबरून जायचं काम नाही. पहिले आपण फॅक्टर्स बघूया. देअर फोर रूट थ्री. आता याच्यामध्ये फायचे पण नाही, सेव्हनचे आणि थ्री सगळे प्राईम नंबर आहे, कुठलेही फॅक्टर्स आपल्याला पडत नाही आहे. म्हणून थ्री इंटू टू, म्हणजे हे एक्झाम्पल परत एकदा आपल्याला तसंच तसं लिहून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, यानंतर मग आपण काय करू शकतो? इथे आपण ह्या ज्या संख्या आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. इथे वन आहे, देअरफॉर वन इंटू टू इंटू थ्री हे घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रूट थ्री इंटू रूट फाय इंटू रूट सेवन अशा पद्धतीने लिहू शकतो. सो वन टू जा टू, टू थ्री जा सिक्स. सो सिक्स यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, सिक्स इंटू रूट थ्री इंटू रूट फाय इंटू रूट सेवन. ठीक आहे, आता ह्या तिघांचं सर्डचं काय करूया? आपण एकत्रित मल्टिप्लिकेशन करूया. सो सिक्स इंटू, बघा, थ्री इंटू फाय इंटू सेवन. सो सिक्स यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं आहे? थ्री फाय जा फिफ्टीन, किंवा सेवन फाय जा थर्टी फाय. थर्टी फाय इंटू थ्री जर केले तर किती येणार आहे तुमचे? 105 येणार आहे. मग आपण एक काम करू शकतो, 105 असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं स्क्वेअर रूट निघतोय. सो आपण 105 फॅक्टर्स पाडूया, 105 याचे फॅक्टर्स पाडूया इथे. ठीक आहे, सो डायरेक्ट 5 ने भाग देऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5. परत 3 ने भाग जाईल, 3 7 जा 21, आणि 7 1 जा 7. ओके, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5. परत 3 7 जा 21, ओके, 7 1 जा 7. सो 5 3 जा 15, आणि आणि 3 इंटू 7 काय होतं तुमचं? 3 7 जा 21, म्हणजे याच्यामध्ये कशाचं वर्गमूळ आपल्याला निघत नाही आहे. मग तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट इकडे 5 3 जा 15, हां 15 बघा, 3 इंटू 5 येत आहेत. आणि इथे 3 7 जा 21 जर केलं तर 3 7 जा 21च येतं, म्हणजे कशाचंच निघणार नाही. म्हणजे तुम्ही 105 ॲज इट इज लिहिलं तरी चालणार आहे. डायरेक्टली तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे 6 रूट 105 मिळणार आहे. कारण आपण त्याचे फॅक्टर्स जरी पाडून बघितले तर तुम्हाला कशाचंही स्क्वेअर रूट इथे निघणार नाही. किंवा तुम्ही एक गोष्ट करू शकता, 6 इंटू 105 जर फॅक्टर्स आपण केले, 5 3 जा 15 इंटू रूट सेवन केलं, 15 इंटू 7 केलं, तर असं करू शकतात तुम्ही. सो 6 इंटू, परत 15 चे 3 इंटू 5 इंटू 7, परत तेच येणार आहे बघा, 3 इंटू 5 इंटू 7. मग एकतर तुम्ही 6 इंटू रूट 15 इंटू रूट 7 हे पण आन्सर तुमचं बरोबर आहे, किंवा डायरेक्टली हे आन्सरसुद्धा काय आहे तुमचं बरोबर आहे. पुढची स्टेप तुमची करण्याची गरज नाही. सो अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशनचं कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला देऊ द्या, तुम्ही व्यवस्थित ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे काही एक्झाम्पल्स देणार आहे, ते तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचे आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करून लास्टचं आन्सर किती येणार आहे ते तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. सो स्टुडंट, हिअर आर सम एक्झाम्पल्स विच इज फॉर युअर होमवर्क. हे एकूण 6 एक्झाम्पल दिलेलं आहे की जे तुम्हाला मी होमवर्कला दिलेले आहे. मग याच्यातलं एखादं एक्झाम्पल पाहिजे तर तुम्हाला मी परत सोडून दाखवते. हे सिम्पल शेवटचं दिसतंय पण ते खूप सिम्पल आहे. फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल समजा 4 रूट 5 इंटू रूट 6 आहे, तर कसं सॉल्व्ह करणार? 4 इंटू रूट 5, 6 फॅक्टर्स 2 3 जा 6, 2 इंटू 3 फॅक्टर्स आपण इथे पाडणार आहोत. सो 4 इंटू रूट 5 इंटू रूट 2 इंटू रूट 3 अशा पद्धतीने तुमचं इथे होणार आहे, कारण 2 3 जा 6 6 कुठलाही स्क्वेअर रूट हे निघत नाही आहे. ठीक आहे, सो इथे 4 इंटू ह्या तिघांचं आपण मल्टिप्लिकेशन करूया, 5 इंटू 2 इंटू 3, देअरफोर 4 इंटू 5 2 जा 10, 10 3 जा 30. ठीक आहे, सो हेच आन्सर येणार आहे तुमचं, 4 रूट 13 हेच आन्सर येणार आहे. ठीक आहे, सो बाकीचे 2nd 3rd 4th 5th आणि 6th, म्हणजे हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला सोडवा आणि आन्सर लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. सो आपण इथे सर्ड्सवरती 3 ऑपरेशन्स कॅरी केले, की जे डिटेलमध्ये की प्लस कसं करायचं, मायनस कसं करायचं आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे डिटेलमध्ये समजून घेतलं.